नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज 31 मार्च म्हणजे आपल्या सचिनचा जन्मदिन, वाढदिवस। सो वाढदिवसाच्या दिवशी आम्ही आलो गावाला आणि आज वाढदिवसाची सुरुवात म्हणजे बघत मस्तपैकी मेथीची भाजी, गरमागरम भाकरी आणि मस्त एन्जॉय करतो आहे। ती माझी मस्त बहीण बनवून देते चुलीवरच्या भाकरी। सो गावी आल्यानंतर चुलीवरच्या भाकरी आणि मेथीची भाजी, काळं वांग्याचं कालवण, काळा बटाटा, मटण चुलीवरचं, हे खाण्यात वेगळीच मजा असते। सो मी ती मजा घेतोय। गावाकडे पण खूप ठिकाणी आता चुलीची जागा, गॅस, बऱ्याच गोष्टींनी घेतली आहे, पण आम्ही अजूनही जपून ठेवली आहे ती, कारण लहानपणापासून ही गोष्टी खात आलो आणि आता वेगळीच मजा असते, वेगळीच टेस्ट लागते। सो घेतोय मजा आणि तुम्ही एकदा ट्राय करा चुलीवरच्या भाकरी आणि मेथीची भाजी, खूप छान लागते। बाकी काय अजून माझी आई इकडे बघा, रात्रीच्या चपात्या ना, चुरत्याच्या चपात्या, मस्त रात्रीच्या चपात्याचा चुरून मस्त भोगा करायचा आणि तिखट वगैरे टाकून एकदम टेस्टी लागतो। तसंच भाकरीचा पण भोगा करतात ना, भाकरीच्या चपात्या आणि मुंबईत फेकून देतात। नाही, मुंबईत पण खातात ना? नाही खात, रात्रीच नाही। मुंबईला मॉडिफाय करतात, त्याला तळून काढतात। नाही नाही, एवढं नाही होत मुंबईत, एवढं नाही होत, कदाचित करतात। तेलाचा प्रकार कमीच, पण गावाकडे हे असं भुगा बघायला भेटतो। म्हणजे मी तरी लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलेलं हे सगळं, मी नव्हतो बघितलं। तिखट मीठ लावून करायचं, या तिक कसा करतात सचिन हा भुगा? कांदा कापायचा, म्हणजे लाईक पोह्यांसारखा, पोहे म्हणजे चपाती पोहे टाइप, गरीबांचे पोहे, गरीबांचे पोहे। अच्छा, ही गरीब बघा, मी खाऊन पिऊन गरीब नाही, एवढं मोठं बाजरीचा पिठाचा डब्बा घेऊन बसली आहे, डब्बा नाही टोप, आता एवढा हा खाणार, त्याचा बर्थडे ना, त्याला खायला घालायचं, दिवसभर मी इथेच बसणार आहे। सो अशा रीतीने माझ्या बर्थडेची सुरुवात झाली आहे, बघू अजून काय काय गोष्टी होत आहे। सो लेट्स एन्जॉय आणि सगळ्यांनी आजच्या दिवशी ह्याला विश, म्हणजे विश करा, आशीर्वाद द्या आणि अशीच प्रगती करत खूप मोठा हो, असे आशीर्वाद द्या। थँक्यू सो मच, चला भेटू अशा निरनिराळ्या व्हिडिओंमध्ये। तुमचं प्रेम असंच राहू द्या। आता मी खातो मेथीची भाजी आणि भाकरी, बाय बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ।